जलयुक्त शिवार योजनेच्या कामामध्ये राज्य स्तरावर तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलेल्या चांदवड तालुक्याचं मुख्यालय मात्र तहानलेलंच आहे. उन्हाळा पूर्ण ताकदीनं सुरू होतानाच या गावाला 15 दिवसाआड पिण्याचं पाणी मिळतंय, तर पाणी पुरत नाही म्हणून महिला आत्ताच हंडे घेऊन पाण्याच्या शोधात फिरत आहेत. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 2015-16 केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेत राज्य सरकारतर्फे चांदवड तालुक्याला तृतीय पुरस्कार तसंच नाशिक विभागात पहिला क्रमांक मिळाला होता. त्यामुळे अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन संस्थेनं चांदवड तालुका दत्तक घेतला. येथील संपूर्ण तालुका हा जलयुक्त शिवारामुळे सुजलाम सुफलाम झाला असं चित्र रंगवलं गेलं. मात्र प्रत्यक्षात या तालुक्याचं मुख्यालय असलेल्या चांदवड शहरामध्ये भीषण पाणी टंचाई सुरू आहे. आमच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे. आम्हाला त्या पिण्याच्या पाण्यासाठी खूप दूरवर जावं लागतं. 15 दिवस 10 दिवस पाणीच येत नाही, तर आम्हाला त्या खूप अडचणी येतात. घरात खूप पाण्याला लांब दूर जावं लागतं, त्याच्यामुळे घरामध्ये पण कामाची अडचण येते. आम्हाला 15 दिवसांनी पाणी येतं आणि आम्ही त्या पाण्यासाठी शेतमाळ्यात जावं लागतं सगळ्या बायकांना, आणि त्या पाण्यामुळे आमचे घरातले कामं जास्त वेळ थांबून राहतात. ह्या दिवसातच अशी परिस्थिती आहे, तर आम्हाला मे महिन्यात पाणीच येणार नाही, त्यामुळे आमची काहीतरी पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. चांदवड येथील नागरिक 10-15 दिवसाआड पिण्याचा पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करत असले तरी नगराध्यक्ष मात्र 7 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय असं सांगत पाणी टंचाई भीषण नसून कमी असल्याचं सांगतायत. चांदवड शहरामध्ये 44 गावांमधून जे पाणी येतं ओझरखेड डॅममधून, ते पाणी सध्या आम्ही जे पाणी घेतोय त्याच्यामुळे आम्ही 7 दिवसामध्ये पाणी देतोय. आणि ही आम्हाला जी महाराष्ट्र शासनाने जी नवीन योजना दिलेली आहे ती 24/7 म्हणजे 24 तास पाणी देणार आहोत. ती योजनेचं काम 1 वर्षाच्या पूर्ण झाल्यानंतर पाण्याची कायमस्वरूपीची शहराचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. नगरपंचायतीकडून पाण्याचा 15 दिवसाआड पुरवठा होत असल्यानं आपल्याला पाण्यासाठी घराकडे दुर्लक्ष करून रानोमाळ फिरावं लागत असल्याची तक्रार महिला वर्ग करतोय. अजून एप्रिल आणि मे महिना बाकी आहे, त्यात आत्ताच अशी टंचाई आली तर पुढचे दिवस कसे जाणार याची चिंता इथल्या नागरिकांना सतावतीये. चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.